नमस्ते, मी योगेश कुळे, लेट्स अ पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आज एक आपण किस्सेने करणार आहोत, आणि तो किस्सा आहे भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या संदर्भामधला. साधारणपणे 1999 साल होतं, त्याच वेळेस देशामध्ये पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार बरखास्त झालेलं होतं आणि देशामध्ये पुन्हा मुदतपूर्व निवडणुका होण्याची सगळी धावपळ सगळी सुरू झालेली होती. राज्यामध्ये देखील तेव्हा भाजप शिवसेना यांचं सरकार अस्तित्वामध्ये होतं. मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे यांना जवळपास 7-8 महिने झालेले होते आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. आणि राज्यातल्या सरकारची जी मुदत होती, ही मुदत साधारणपणे मे 2000 संपणार होती. आणि प्रमोद महाजन यांना असं वाटत होतं की देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत, आता त्यासोबतच राज्यामध्ये देखील विधानसभेच्या निवडणूक एकत्रित जर झाल्या तर त्याचा भाजप आणि शिवसेनेला फायदा होईल, आणि त्यासाठी महाराष्ट्राची विधानसभा ही 6 महिने आधी बरखास्त करावी लागत होती. आणि नारायण राणे यांनी गोपीनाथ मुंडे यांना जोडीनं निवडणुकीला सामोरं जावं लागलं असतं. नारायण राणे यांचा मात्र याला पूर्णपणे विरोध होता. त्यांचं म्हणणं असं होतं की मला मुख्यमंत्री होऊन 1 वर्षाचा कालावधी देखील मिळालेला नाही आहे, तर मला 1-1.5 वर्ष काम करू द्या, त्यानंतर आपण नियमित ज्या मुदती 5 वर्षानंतर आपण निवडणुकीला सामोरं जाऊ आणि माझ्या कारभारामुळे नक्कीच भाजप शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर येता येईल. मात्र प्रमोद महाजन यांचा आग्रह इतका जोराचा होता की बाळासाहेब ठाकरे यांनी देखील तो आग्रह मान्य केला आणि राज्यामध्ये लोकसभेसोबतच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या. देशामध्ये NDA सरकार अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली पुन्हा आलं, पण राज्यामध्ये मात्र भाजप शिवसेना युतीला धक्का बसला आणि त्यांना सत्तेवरनं पाय उतार व्हावं लागलं. तर मुदतपूर्व निवडणुकांचा किंवा अतिविश्वास प्रमोद महाजन असा होता की जर लोकसभा आणि विधानसभा जर निवडणूक एकत्रित जर झाल्या तर देशाप्रमाणेच राज्यातही कौल मिळू शकेल. मात्र तसा कौल मिळाला नाही आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं सरकार 1999 सत्तेवर आलं आणि मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख हे विराजमान झाले. प्रमोद महाजन यांना ही चूक उमगली, मात्र ही चूक त्यांनी पुन्हा 2004 केली. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार 1999 आधी म्हटलं त्याप्रमाणे सत्तेवर आलं, या सरकारची मुदत सप्टेंबर 2004 संपत होती. मात्र त्याच्या काही महिने आधीच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांचा निकाल भाजपच्या बाजूने आला. त्या ठिकाणची काँग्रेसची सरकार गेली, भाजपला चांगलं घवघवीत यश मिळालं आणि हाच किस्सा आपण जर पुन्हा गिरवला, लोकांची जर सहानुभूती मिळवली तर आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी पुन्हा लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या असा आग्रह भाजप श्रेष्ठींकडे धरला आणि तो मान्य झाला. तुम्हाला आठवत असेल की इंडिया शायनिंग या नावानं मोठी मोहीम भाजपने त्यावेळेस राबवलेली होती, मात्र त्या मोहिमेचा फज्जा उडाला आणि मे 2004 NDAचं सरकार गेलं, भाजपचं सरकार गेलं आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग आले. तर किस्सा सांगण्याचा उद्देश हा इतकाच होता की देशामध्ये आता पुन्हा मुदतपूर्व निवडणुकांची चर्चा सगळी सुरू झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी मुदत संपत आहे ती मे 2024 संपत आहे, पण अनेकांना असं वाटतंय की भाजप डिसेंबरमध्येच किंवा 4-5 महिने आधीच देशामध्ये मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकतील. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी हे मुदतपूर्व निवडणुका घेतील? तर याच्या ज्या तुमचं जे कॉमेंट, तुमचं जे मत आहे ते कॉमेंटमध्ये नक्कीच आम्हाला कळवा. पण याच्या 2-3 मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो की मुदतपूर्व निवडणुका घेणं हे भाजपसाठी फायदेशीर ठरेल की धोकादायक ठरू शकेल याचा अंदाज तुम्हाला या निमित्तानं येऊ शकेल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धक्का देण्यासाठी प्रसिद्ध आहेत, अनेक धक्कादायक निर्णय ते घेतात, विरोधकांना गाफील ठेवतात. त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की 2023 अखेरीसच मोदी हे निवडणुका घेतील. त्यासाठी जी कारणं आहेत ते त्याप्रमाणे पहिल्यांदा म्हटलं की मोदी हे धक्कादायक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी ते हा निर्णय घेतील. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आता लोकसभेचं किंवा संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा असेल किंवा 1 नेशन 1 इलेक्शन हा जो कायदा आहे तो त्यांना पास करायचा आहे. आणि ज्या मध्य प्रदेश, राजस्थान किंवा छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकांसोबतच
पुन्हा लोकसभेच्या निवडणूक या तीन राज्यांच्या निवडणुकासोबत जर झाला तर त्याचा देखील फायदा त्यांना घ्यायचा आहे. त्यामुळे अनेकांना असं वाटतं आहे की मोदी डिसेंबरमध्येच मुदतपूर्व निवडणुका घेतील. याशिवाय अनेकांना असं वाटतं आहे की देशामध्ये यंदा मान्सूनचं प्रमाण कमी आहे, दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे आणि हा दुष्काळ एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा ऊन असेल तेव्हा त्याचा तडाखा प्रचंड वाढलेला असेल, महागाई वाढलेली असेल आणि त्याचा परिणाम होण्याआधीच डिसेंबरमध्येच मग मोदी ज्या हिवाळा असेल महागाई थोडी आटोक्यामध्ये असू शकेल, लोकांमध्ये प्लीजंट असं एक थोडंसं वातावरण असू शकेल आणि त्यामुळंच मोदी हे डिसेंबरमध्येच निवडणुका घेतील असं एक कारण सांगितलं जातं. पण या निवडणुका न घेण्याची आणखीन काही पुढे कारणे आहेत की मुदतपूर्व निवडणुका घेतल्यानंतर सरकारला यश मिळतंच किंवा ते सरकार पुन्हा सत्तेवर येतच याचा जे दोन तुम्हाला आधी जे अनुभव सांगितलेले आहेत त्यानुसार लोकांना सरकारचा असा अति आत्मविश्वास आवडत नाही, त्याचा फटका देखील बसू शकतो असं मोदींना मोदींच्या इतर काही लोकांना वाटतं आहे. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की राम मंदिराचं जे काम आहे, राम मंदिराचं काम हे जानेवारीच्या अखेरीमध्ये पूर्ण होणार आहे आणि राम मंदिराचं काम पूर्ण झाल्याशिवाय मोदी निवडणुका जाहीर करतील असं मला स्वतःला वैयक्तिक वाटत नाही. आणि राम मंदिर हा एक मोठा अजेंडा, मोठा विषय भाजपसाठी आहे. तुम्हाला आठवत असेल की 1990 सालापासून भाजप त्यासाठी लढा देत आहे, म्हणजे जवळपास 90 सालापासून आपण जर पाहिलं तर जवळपास 31 वर्षांचा जो लढा आहे तो भाजपच्या निमित्तानं पुढं पूर्ण होतो आहे आणि भाजपची जी इमेज जी तयार होणार आहे किंवा आम्ही दिलेलं वचन जे पूर्ण करत आहोत हे जे देशवासियांना सांगायचं आहे त्यासाठी राम मंदिराचं एक उद्घाटन हे जानेवारीमध्ये करणं मोदींच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या मंदिराच्या उद्घाटन समारंभातच भाजपचा निवडणूक अजेंडा हा निश्चित होणार आहे. त्यामुळे मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की मोदी हे मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्याची शक्यता मला वैयक्तिकरित्या फार कमी वाटते आहे. पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या ठिकाणी आपलं सरकार वाचवण्यासाठी आणि उन्हाळ्यातल्या महागाईचा भडका कमी करण्यासाठी, म्हणजे महागाईतील भडक्याचा एक साईड इफेक्ट कमी करण्यासाठी मोदी डिसेंबरमध्ये निवडणुका घेतील असं एक जे चित्र आहे ते पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं हे जरूर आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा आणि असेच एक विश्लेषणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी जरूर फॉलो करा. थँक्यू.